नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण परीक्षेचा अभ्यास करत आहात आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की फक्त आपण रिव्हिजन करत आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. या माध्यमातून आत्तापर्यंत आपण 9 टॉपिकचं रिव्हिजन केलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो यामधला जो काही 10वा टॉपिक आहे तो आपल्याला आजच्या तासिकेमध्ये रिव्हिजनच्या माध्यमातून अभ्यासावयाचा आहे. कोविड संकटाच्या माध्यमातून आपल्या परीक्षा दिवसेंदिवस लांबत चाललेल्या आहेत. आता काय करायचं हा आपल्यापुढे प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता फक्त रिव्हिजन करणं आवश्यक आहे आणि या माध्यमातून जे काही आपण 10 व्हिडिओ या माध्यमातून बनवलेले आहेत ते फक्त आपण 3 तासाच्या कालावधीमध्ये पाहू शकतो. म्हणजे 3 तासामध्ये संपूर्ण 12वी अर्थशास्त्राचं आपलं रिव्हिजन होऊ शकतं. या माध्यमातून आपण शेवटचा जो काही टॉपिक आहे तो आपण आजच्या तासामध्ये रिव्हिजनच्या माध्यमातून आपण अभ्यासूया. तर विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या घटकामध्ये भारताचा विदेशी व्यापार फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया हा आपला शेवटचा टॉपिक आहे आणि या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की 1947 पूर्वी म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारत हा ब्रिटिशांची वसाहत होता. वसाहतीच्या माध्यमातून व्यापार चालायचा आणि विदेशी व्यापार हा आपल्याला सांगता येतं की वसाहतवादी होता. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी इंग्लंडला कच्च्या मालाची निर्यात होत होती आणि पक्क्या मालाची इंग्लंडमधून आयात केली जायची. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्याला सांगता येतं की विदेशी व्यापाराकडे गुंतवणुकीच्या संधी म्हणून पाहण्यास सुरुवात झाली. या माध्यमातून आपण अशा पद्धतीनं प्रास्ताविक आपण तयार केलेला आहे आणि या प्रास्ताविकचा उपयोग आपल्याला या टॉपिकमधला कोणताही प्रश्न लिहित असताना या प्रास्ताविकचा आपल्याला उपयोग होतो. प्रत्येक प्रकरणाचं या पद्धतीनं आपण प्रास्ताविक आपण अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकमध्ये पहिल्यांदा विदेशी व्यापार आपल्याला अभ्यासावयाचा आहे, पण त्याआधी आपल्याला सांगता येतं की अंतर्गत व्यापाराचा अर्थ आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आता अंतर्गत व्यापाराचा अर्थ त्याच्या नावामध्येच दडलेला आहे. का? तर राष्ट्राच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजेच अंतर्गत व्यापार होय. आणि यामध्ये स्वदेशी चलनाचा वापर होतो. तर विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत व्यापार म्हणजे आपल्याला सांगता येतं की देशातल्या देशात केला जाणारा व्यापार, म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमाच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची जी काही खरेदी विक्री होत असते त्याला आपण अंतर्गत व्यापार असं आपण म्हणतो. उदाहरणामधून पंजाबमधून महाराष्ट्रानं गव्हाची आयात केली, हा कोणता व्यापार झाला? अंतर्गत व्यापार झाला असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो यापुढे आपणास विदेशी व्यापार याचा देखील अर्थ आपल्याला समजून घ्यावयाचा आहे आणि विदेशी व्यापाराचा अर्थ समजून घेत असताना याचा अर्थ देखील याच्या नावामध्ये दडलेला आहे, विदेशी व्यापार. आता विदेशी व्यापाराला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असंही आपण म्हणतो. आता जगातील विविध देशामध्ये केला जाणारा जो काही व्यापार असतो त्याला आपण विदेशी व्यापार असं आपण म्हणतो. आणि यामध्ये आपल्याला कल्पना आहे की परकीय चलनाचा वापर केला जातो. अंतर्गत व्यापारामध्ये स्वदेशी चलनाचा वापर केला जातो, तर विदेशी व्यापारामध्ये परकीय चलनांचा वापर होतो असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे या माध्यमातून जी आयात निर्यात केली जाते, एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जातो त्याला आपण विदेशी व्यापार असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपण विदेशी व्यापाराचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण अभ्यासू. विदेशी व्यापाराचे सामान्यपणे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्याला आपण आयात व्यापार असं आपण म्हणतो. आयात व्यापाराला इम्पोर्ट असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला सांगता येतं की एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी त्याला आपण आयात असं आपण म्हणतो. म्हणजे एका देशानं दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. आपण आपल्याला माहिती आहे की इराक, इराण खाडीमधले जे काही देश आहेत
यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सांगता येतं की पेट्रोलियम पदार्थाची म्हणजे कच्च्या तेलाची आपण आयात करतो, त्याला आपण आयात व्यापार असं आपण म्हणतो. म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी त्याला इम्पोर्ट असं आपण म्हणतो. तर या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, विदेशी व्यापाराचा दुसरा प्रकार त्यामध्ये आहे निर्यात व्यापार. आता निर्यात व्यापार नेमकं कशाला म्हणायचं, तर आपल्याला सांगता येतं की निर्यात व्यापार म्हणजे याचा अर्थ आपल्याला सांगता येतं की नावातच दिलेलं आहे त्याला निर्यात एक्सपोर्ट असं आपण म्हणतो. म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री जी काही असते त्याला आपण निर्यात, त्याला एक्सपोर्ट असं आपण म्हणतो. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की विदेशी व्यापाराचा तिसरा जो काही प्रकार आहे त्याला आपण पुनर्निर्यात व्यापार असं आपण म्हणतो. याचा अर्थ देखील त्याच्या नावामध्ये दडलेला आहे. आता पहा, एका देशातून आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया करून त्याची दुसऱ्या देशाला केलेली निर्यात त्याला आपण पुनर्निर्यात असं आपण म्हणतो. म्हणजे काय केलं जातं, एका देशाकडून आधी आयात केलेल्या वस्तू आहेत त्यावर ती प्रोसेसिंग केली जाते, त्यावर प्रक्रिया केली जाते आणि पुन्हा त्या वस्तू आपल्याला सांगता येतं की दुसऱ्या देशाला निर्यात केले जातात, त्याला आपण पुनर्निर्यात व्यापार असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विदेशी व्यापाराचे जे काही तीन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे आयात व्यापार, दुसरा प्रकार आहे निर्यात व्यापार आणि तिसरा प्रकार आहे पुनर्निर्यात व्यापार. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आता आपण विदेशी व्यापाराची भूमिका, विदेशी व्यापाराची भूमिका जी काही आहे ती आपल्याला सांगता येतं की त्याचे फक्त आपण मुद्दे अभ्यासत आहोत. या टॉपिक आपल्याला सांगता येतं की सविस्तरपणे याआधी आपण अभ्यासलेला आहे. रिव्हिजनच्या माध्यमातून विदेशी व्यापाराची भूमिका अभ्यासत असताना यामधले मुद्दे आपण अभ्यासावयाचे आहेत आणि मुद्द्यांच्या माध्यमातून सहज पद्धतीनं या मुद्द्यांचा वापर करून आपण विदेशी व्यापाराची भूमिका सविस्तर पद्धतीनं आपण लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की व्यापार हा आर्थिक वृद्धीची, आर्थिक विकासाची गुरुकी किल्ली आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा विदेशी व्यापारावरती अवलंबून असतो असं आपल्याला सांगता येईल. मग विदेशी व्यापाराची भूमिका काय आहे, तर विदेशी व्यापाराच्या भूमिकेमध्ये पहिला मुद्दा आपल्याला असं सांगता येतं की आपल्याला विदेशी व्यापाराच्या माध्यमातून काय होतं, परकीय चलनाची प्राप्ती होते. परकीय चलनाचा आपला साठा वाढू शकतो, परकीय चलनाची प्राप्ती आपल्याला विदेशी व्यापाराच्या माध्यमातून केली जाऊ शकते. आणि विदेशी व्यापाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला सांगता येतं की यामध्ये काय होतं की देशामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन भेटतं. विदेशी व्यापाराच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन भेटतं हा विदेशी व्यापाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला सांगता येतं. त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की श्रम विभागणी आणि विशेषीकरण स्पेशलायझेशनला या माध्यमातून वाव भेटत असतो असं आपल्याला सांगता येतं. संसाधनाचे पर्याप्त वाटप आणि वापर, म्हणजे जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत त्याचा पर्याप्त पद्धतीनं वाटप केलं जाऊ शकतं, या माध्यमातून त्याचा वापर देखील या माध्यमातून केला जाऊ शकतो. म्हणजे संसाधनाचे पर्याप्त वाटप आणि त्याचा वापर हे विदेशी व्यापाराच्या भूमिकेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं. त्याच पद्धतीनं किंमत पातळीमध्ये स्थैर्य ठेवता येतं. म्हणजे किमतीची जे काही पातळी आहे, प्राईस लेवल आहे, ते स्थिर ठेवण्यासाठी विदेशी व्यापाराचं महत्त्वाचं स्थान आहे असं आपल्याला सांगता येईल. बहुविध पर्यायांची उपलब्धता, तर विदेशी व्यापाराच्या माध्यमातून ग्राहकांनी आपल्याला सांगता येतं की ग्राहकांना विविध वस्तू आणि सेवांच्या विविध पर्यायाची उपलब्धता होत असते आणि विदेशी व्यापाराच्या माध्यमातून देशाची प्रतिष्ठा वाढते, त्या देशाचा नावलौकिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या मुद्द्यांच्या साह्यानं आपण विदेशी व्यापारांची भूमिका स्पष्ट करू शकतो. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं या पुढला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे भारताच्या विदेशी व्यापाराची जी काही रचना आहे त्या रचनेमधले मुद्दे आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की गेल्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये विदेशी व्यापाराच्या रचनेमध्ये आणि दिशेमध्ये पूर्णतः बदल झाले आहेत. मग कोणत्या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येईल, तर त्या माध्यमातून फक्त आपण मुद्दे अभ्यासत आहोत, मुद्द्यांचं आपण रिव्हिजन करत आहोत. तर यामध्ये आपल्याला सांगता येतं स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा,
म्हणजे विदेशी व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा आहे तो हिस्सा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे असं आपल्याला सांगता येतं. व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ म्हणजे विदेशी व्यापाराच्या रचनेमध्ये आता बदल होत आहे. विदेशी व्यापाराचा आकार पहिल्या तुलनेमध्ये आता वाढत चाललेला आहे आणि त्याच्या मूल्यामध्ये देखील वाढ होत चाललेली आहे असं आपल्याला सांगता येतं. निर्यातीच्या रचनेमध्ये बदल होत आहे म्हणजे आपल्याला सांगता येतं की अगोदर कच्च्या मालाची निर्यात केली जायची पण आता आपल्याला सांगता येतं की निर्यातीच्या रचनेमध्ये देखील दिवसेंदिवस बदल होत चाललेला आहे. प्रोसेसिंग करून प्रक्रिया करून त्या वस्तूंची निर्यात केली जाते असं आपल्याला सांगता येतं. आयातीच्या रचनेमध्ये देखील बदल होत चाललेला आहे म्हणजे आपल्याला सांगता येतं की आयातीच्या रचनेमध्ये निर्यातीच्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत चाललेला आहे. आणि विदेशी व्यापारामध्ये आपल्याला सांगता येतं की सागरी व्यापार हा महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अगोदरची जी काही बंदरं आहेत त्यामध्ये मुंबई मद्रास कोलकाता ही जी काही बंदरं आहेत त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की नवीन बंदरांचा देखील विकास मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे असं आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीनं भारताच्या विदेशी व्यापाराची रचना ही रचनेमध्ये आणि दिशेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत चाललेला आहे. रचना आपण अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या विदेशी व्यापाराची जी काही दिशा आहे ती अतिशय थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय विदेशी व्यापाराची दिशा समजून घेत असताना आपल्याला असं सांगता येईल की स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या विदेशी व्यापारात इंग्लंडला प्रमुख स्थान होते. का तर भारत हा इंग्लंडची वसाहत होता आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की भारताच्या विदेशी व्यापारामध्ये इंग्लंडला मुख्य स्थान होतं. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने अनेक देशाशी व्यापारी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. सध्या आपल्याला सांगता येतं की अमेरिका हा प्रमुख व्यापारी भागीदार म्हणून पुढे आलेला आहे. त्या खालोखाल आपल्याला सांगता येईल की जर्मनी जपान युनायटेड किंगडम इत्यादी देशांशी व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेला आहे. म्हणजे विदेशी व्यापाराच्या दिशेमध्ये आता कायापालट होत चाललेला आहे, बदल होत चाललेला आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यामध्ये व्यापार तोल आणि व्यवहार तोल या दोन महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला अभ्यासावयाच्या. आधी आपण व्यवहार तोल कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊया. आता व्यवहार तोलाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आता पहा, एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी यात केल्या गेलेल्या सर्व देण्याघेण्यांचे जे काही लिखित विवरण असतं त्याला आपण व्यवहार तोल असं आपण म्हणतो. म्हणजे एका देशाचा दुसऱ्या देशाशी झालेला व्यवहार, एका देशातील नागरिकांनी दुसऱ्या देशातील नागरिकांशी केल्या गेलेली देवाणघेवाण याची जी काही लिखित विवरण असतं त्याला आपण व्यवहार तोल असं आपण म्हणतो. थोडक्यात आपल्याला असंही सांगता येतं की एका वर्षाच्या कालखंडात देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली जी काही नोंदणी असते त्याला आपण व्यवहार तोल असं आपण म्हणतो. म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली जी काही नोंदणी असते त्याला आपण व्यवहार तोल असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपण व्यापार तोल ही संकल्पना देखील आपल्याला समजून घ्यावयाची आहे. तर व्यापार तोल कशाला म्हणायचं? आता व्यवहार तोलामध्ये आपल्याला सांगता येतं की आपण अभ्यासलेलं आहे की म्हणजेच सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी त्याला आपण व्यवहार तोल असं आपण म्हणतो. ती व्यापक संकल्पना आहे. तर व्यापार तोल त्या तुलनेमध्ये कशी आहे? संकुचित अशी संकल्पना आहे. तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की व्यापार तोलामध्ये विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात निर्यात मूल्यामधील जो काही फरक असतो त्यालाच आपण व्यापार तोल असं आपण म्हणतो. यामध्ये फक्त आयात निर्यात मूल्यातील फरकाला आपण व्यापार तोल असं आपण म्हणतो. मग व्यापार तोलाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की दोन संकल्पना आहेत, त्यामध्ये अनुकूल व्यापार तोल आणि प्रतिकूल व्यापार तोल कशाला म्हणायचं हे आपल्याला अभ्यासावयाचं आहे.
तर अनुकूल व्यापार तोल याचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे. म्हणजे आपल्याला सांगता येतं, जेव्हा व्यापार केला जाणाऱ्या वस्तूचे निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असं आपण म्हणतो. म्हणजे त्या देशाची निर्यात आयातीच्या तुलनेमध्ये जास्त असेल तर त्याला आपण अनुकूल व्यापार तोल असं आपण म्हणतो. प्रतिकूल व्यापार तोल कशाला म्हणायचं? जर व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंचं आयात मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रतिकूल व्यापार तोल असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येतं की देशाची आयात केलेल्या वस्तूंचं मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण प्रतिकूल व्यापार तोल असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की आपण अर्थशास्त्रातल्या सर्व टॉपिकचं सर्व प्रकरणांचं रिव्हिजन आपण केलेलं आहे. हे रिव्हिजन पुन्हा 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 आपण जो तुम्ही जर पाहिलात ऐकलात तर साहजिकच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की संपूर्ण अर्थशास्त्राचं रिव्हिजन आपलं 3 तासाच्या कालावधीमध्ये होऊ शकतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद. परीक्षेसाठी आपणास शुभेच्छा.